युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर, नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर, फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. पत्ता: युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. राज्यात सध्या उष्णतेचा पारा वाढत चाललाय. याबाबत शासनाकडून खबरदारी म्हणून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राज्यातील उच्चांकी 44° सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेले रायगडकर आता मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून स्विमिंग पूल आणि नैसर्गिक नदीच्या सानिध्यात भिजताना दिसून येत आहेत. कर्जत तालुक्याला निसर्गाची देण असून प्रदूषणमुक्त वातावरणामुळे येथे सर्वाधिक लोक वीकेंडला फिरण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी येत असतात. माथेरानसारख्या थंड हवेच्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ असणाऱ्या ठिकाणी तर बारमाही वाहणाऱ्या नद्या, दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल असलेला परिसर, यामुळे फार्महाऊसचा तालुका म्हणूनही कर्जत तालुक्याची ओळख समोर येऊ लागली आहे. निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण केलेला हा तालुका, परंतु कायम थंडगार वातावरण असलेल्या या तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनं नागरिकांना हैराण करून सोडलंय. कर्जत तालुक्यातील तापमान हे 44° पर्यंत पोहोचल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे हा दिवस कर्जत तालुक्यासाठी सर्वात गरम दिवस म्हणून संबोधलं गेलं तरी हरकत नाही. परंतु असं असताना कर्जतकर नागरिकही हम किसी से कम नाही असं म्हणताना दिसतंय. वाढत्या उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडून पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला. ठिकठिकाणी फार्म हाऊसवरील स्विमिंग पूल नागरिकांच्या गर्दीनं भरून गेले, तर तालुक्यातील नद्यांचे किनारे देखील पर्यटकांनी भरून गेलेलं दृश्य समोर आलंय. तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीचं हे दृश्य मात्र आता अनेकांना खुणावत आहे. तालुक्यातील नेरळ दहिवली येथील उल्हास नदी सध्या येथील नागरिकांनी भरून गेली आहे, तर काठावर अनेक जण उभे दिसत आहेत. गावातील आणि परिसरातील नागरिक, पर्यटक यांनी एकच गर्दी केली असून नदीच्या थंड पाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेवर मात कशी करायची हे येथील कर्जतकरांनी दाखवून देत आपल्या जीवनातील आनंद कसा लुटता येईल हे देखील या निमित्तानं दाखवून दिलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.